आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या महाविद्यालयाचे अतिशय गतिमान नेतृत्व म्हणता येईल असे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदाळे सर, श्री कापडणीस सर, श्री द्रकपे सर, श्री भालाने सर, सुश्री सोनवणे मॅडम आणि आपण सर्वजण मित्रांनो, म्हणजे मी ज्या वेळेला या सगळ्या लोकांच्या चरित्राचा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, ह्या लोकांनी किती मोठं प्रचंड काम करून ठेवलं आणि अशा काळात काम केलं की ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची साधनं यांना उपलब्ध नव्हती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला साधी आपण दोन कागद एकमेकांना जोडणारी टाचणी सुद्धा आपल्या देशात निर्माण करू शकत नव्हतो, इतकी परावलंबिता आपल्या देशाची होती. इंग्रजांनी स्वातंत्र्य दिले, निघून गेले, हिंदू मुस्लिम दंगे सुरू झाले, हा देश उभा करायचा होता, हा समाज उभा करायचा होता आणि कुठल्याच अनुकूलता नव्हत्या. म्हणजे खेड्यापाड्यात जर जीवन पाहिलं तुम्ही, तिथे एक रॉकेलची चिमणी होती सारखी, रात्री 9 नंतर ती पण विझून जायची, ते रॉकेल पण मिळत नव्हतं, रस्ते नव्हते गावोगाव, शाळा नव्हत्या, जी काही थोडीफार प्राथमिक शिक्षणाची सोय होती ती कुठेतरी गावाच्या देवळात किंवा एखाद्या वाड्यावर किंवा कुठल्या तरी पारावरती शाळा भरत होती आणि शिकावं असं समाजालाही वाटत नव्हतं आणि कुणीतरी यांना शिकवावं असा विचार करणारी जी फार थोडी माणसं समाजात होती त्यापैकी कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे होते. आपला देश ही वाटचाल करत असताना आपण जर पाहिलं तर सुरुवातीचा पारतंत्र्याचाच काळ होता. इंग्रजांनी आपल्या देशाची फार मोठी आर्थिक लूट केली, त्या संबंधीचा सिद्धांत दादाभाई नवरोजींनी द ड्रेन थेरी नावाचा एक ग्रंथ लिहून त्याच्यात स्पष्टपणे मांडला. पण काही गोष्टी इंग्रजांनी तुम्हाला चांगल्या दिल्या, त्याचंही आपण योगदान मान्य केलं पाहिजे, नाही तर आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संकल्पना कुठं माहीत होत्या, कायद्याचं राज्य कुठं माहीत होतं आणि हा देश स्वतंत्र होण्यापूर्वी हा 600 संस्थानिकांमध्ये विखुरलेला देश होता. इंग्रजांनी किमान एक केलं, एका छत्राखाली हा देश आणला, एकच राज्य, एकच कायदा या देशामध्ये प्रस्थापित केला. स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सामाजिक सुधारणांच्या पण चळवळी चालू होत्या. कधी कधी दोघांमध्ये टकराव पण होत होता, कधी कधी दोघं एकमेकांना हातात हात घालून पुढे चाललेल्या होत्या आणि ज्या समाजाला पुढे नेण्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यामध्ये आपण फार एक त्या लोकांच्या प्रती खरंच कृतज्ञता राहिली पाहिजे की ज्योतिराव फुल्यांच्या नंतर ही चळवळ सत्यशोधक समाजाची, जिला आता आपण 150 वर्ष पूर्ण होत आहेत येत्या 24 सप्टेंबरला, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ती चळवळ पुढे चालवली, तिला पाठबळ दिलं, महाराजा सयाजीराव गायकवाडांनी तिला चळवळीला पाठबळ दिलं, इंदोरचे महाराज असतील, देवासचे महाराज असतील, धारचे महाराज असतील, ग्वाल्हेरचे महाराज असतील, या सगळ्या लोकांनी या चळवळीला मोठं पाठबळ दिलं. खरं म्हणजे इंदोर, ग्वाल्हेर, धार ही काही महाराष्ट्रातली नाही, पण त्यांनी महाराष्ट्रात इथं तिथे गुंतवणूक केली, कारण ही महाराष्ट्रातली माणसं होती, इथूनच तिकडे गेलेली होती, पानिपतच्या लढाईत गेली आणि तिकडे स्थायिक झाली राजे मंडळी. पण यार हे राजे सुद्धा फार लोकाभिमुख होते, यांनी लोकांसाठी काही केलं पाहिजे असं काही बंधन त्यावेळेला नव्हतं. लोकशाही ते बंधन आहे, कारण लोकशाहीमध्ये आपण लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली, त्यावेळेला हे नव्हतं आणि म्हणून यांनी सगळ्यात महत्वाचं काय दिलं की शाळा कॉलेज सुरू केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील हे राजर्षी शाहू महाराजांच्या बोर्डिंग मध्ये शिकायले होते, ते व्हिक्टोरिया त्या जैन बोर्डिंग मध्ये होते ज्याच्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठे नावाचे ग्रस्त ते रेक्टर होते. अण्णासाहेब लठ्ठे फार मोठे ग्रस्त होते, ते पुढे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मुंबई राज्याच्या मंत्री पण झाले नंतर. तिथे अशी मोठी माणसं होती. कर्मवीर भाऊराव पाटील हे बंडखोर होते आणि त्या बोर्डिंग मध्ये त्यांचं पटलं नाही, ती जैन मुलांची बोर्डिंग होती आणि साधी गोष्ट होती की तिथे कांदा लसूण खायचा नाही अशा प्रकारचं त्यांची धार्मिक परंपरा होती. भारवर पाटील ते कांदा लसूण मुद्दा मागायचे, त्यांना बोर्डिंग मधून काढून टाकण्यात आलं. ते राजर्षी शाहू महाराजांच्या राजवाड्यावर काही दिवस राहिले, पण तिथून आल्यानंतर मग त्यांनी 1919 काले इथं सत्यशोधक समाजाची परिषद भरली आणि तिथं रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या बोर्डिंगची स्थापना केली. पुढे त्यांच्या ती बोर्डिंग त्यांनी सातारला गेली आणि सातारला बोर्डिंग गेल्यानंतर काय झालं, त्या बोर्डिंगचं उद्घाटन महात्मा गांधीजींच्या हस्ते करायचं ठरलं
गांधीजींना पत्र पाठवलं गौरव पाटलांनी की असं असं तुम्ही पुण्याहून कोल्हापूरला जातात तर रस्त्यात सातारला मी एक होर्डिंग सुरू केली तिचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण त्यांच्या पीएने काही ते निमंत्रण स्वीकारलं नाही. पण गौरव पाटील मोठे हिकमती होते, ते रस्त्यावरच गेले आणि आडवे झाले. गांधीजी आले यावं लागलं, त्या बोर्डिंगचं उद्घाटन झालं आणि गांधीजींनी गौरव पाटलांना एक प्रश्न विचारला की तुम्ही या बोर्डिंगला छत्रपती शाहू महाराजांचं नाव का दिलं, त्यांनी तुम्हाला फार पैसे दिले असते. गौरव पाटलांनी काय उत्तर दिलं माहिती तुम्हाला? गौरव पाटील म्हणाले मी एक पैसा सुद्धा शाहू महाराजांचा घेतला नाही. मग का नाव दिलं म्हणे तुम्ही? काय दिलं म्हणे गौरव पाटील तुम्हाला शाहू महाराजांनी काय दिलं? धर्म गौरव पाटील म्हणाले तो राजा इतका मोठा आहे त्याच्याकडून काय घ्यायचं म्हणे, त्याने मला आभाळ एवढं मन दिलं म्हणून मी हा उपक्रम सुरू केला. असे आभाळ एवढे मन घेऊन आलेली जी माणसं होती समाजामध्ये त्यांनी फार मोठं परिवर्तन केलं. मित्रांनो, सयाजीराव गायकवाडांनी बडोद्याला शाळा सुरू केल्या, खरं म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरे तिथे शिकायला गेले आणि शिक्षण घेत असताना या सगळ्या लोकांना त्या सयाजीराव गायकवाडांच्या दरबारामध्ये खाशाबा दादा नावाचे ग्रस्त होते. हे सत्यशोधक चळवळीचं पहिलं अधिवेशन 1906 साली धारवाडला जे भरलं ते खाशाबा दादा आणि भास्करराव दादांनी आयोजित केलेलं होतं आणि इथं कर्मवीर भाऊसाहेब हिरेंना सत्यशोधक समाजाचं बाळकडू मिळालं. हे लक्षात घ्या तुम्ही आपण काय केलं पाहिजे. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा भाऊसाहेब हिरे निमगावला आले तर 1925 साली पहिली सत्यशोधक सहकार परिषद निमगावला घेतली आणि पुढे तिथे दगा आजोबा पाटील आणि ती जी त्या भागामध्ये काम करणारी माणसं होती या सगळ्या लोकांना घेऊन भाऊसाहेब हिरे सार्वजनिक जीवनामध्ये आले आणि तो त्यांचा सार्वजनिक जीवनातला प्रवेश होता. त्यावेळेला ते इतके म्हणजे पहिल्यांदा सत्यशोधक समाज स्थापन झाला. नंतर त्याची जे ब्रँच म्हणून अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद स्थापन झाली ती सत्यशोधक लोकांनी स्थापन केली. पुढे त्याचं ब्राह्मणेतर पक्षात रूपांतर झालं आणि ही शिक्षणाची दार सामान्य माणसाच्या दारात गेली पाहिजे हा विचार मांडणारी ही माणसं होती. पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही, शिक्षण तुम्हा आम्हाला उपलब्धच नव्हतं पण हे सामान्य माणसाच्या दारात गेलं पाहिजे असा विचार करणारी ही माणसं होती. म्हणून त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती, त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची अशी म्हणजे पैसा पण नव्हता ना. खेड्यापाड्यात अतिशय अज्ञानी अंधश्रद्धाळू दारिद्र्यात खिचत पडणारे लोक होते आणि हे लोक पैसे देतील आणि शिक्षण घ्यावं त्यांना जेवायला आपण फुकट दिलं तरी येत नव्हती अशी परिस्थिती होती. बोर्डिंग कशा करता सुरू केल्या, तुमचं पोरग इथं पाठवा तरी किमान एवढ्यासाठी या बोर्डिंग सुरू केल्या आणि या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून कर्मवीर भाऊसाहेब हिरेंचा संबंध गणपतदादा मोरे, रावसाहेब थोरात, डी आर भोसले, कीर्तिमानराव निंबाळकर, काकासाहेब वाघ आणि अण्णासाहेब मुरकुटे या सगळ्या लोकांबरोबर आला आणि त्यांनी सुरुवातीला मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. 1926-27 सालापासून त्यांचा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कारभारात प्रत्यक्ष सहभाग सुरू झाला. फार अडचणी होत्या तुम्हाला सांगितलं पाहिजे. आमचं मराठा हायस्कूल सुरू झालं 1936 साली. ही सगळी माणसं प्रयत्न करत होती पण खमतान्याचे धर्मातानाची बागुल नावाचे ग्रस्त होते ते आमच्या बोर्डिंग मध्ये शिकले उदोजी मराठा बोर्डिंग मध्ये आणि तो माणूस इतकी शुद्ध मराठी बोलत होता की त्या माणसाच्या उच्चारावरून हा ब्राह्मण असला पाहिजे अशाच प्रकारची एक प्रतिमा त्या माणसाची तयार झाली. हे ग्रस्त पुण्याला शिकायला गेले आणि ते सारखं म्हणत होते की तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला एक माध्यमिक विद्यालय द्या. त्यांनी त्यावेळेस डायरेक्टर ऑफ एज्युकेशन कडे त्यांनी खूप प्रयत्न केला पण रावसाहेब थोरात किंवा या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून सुद्धा मराठा विद्याप्रसारक समाजाला माध्यमिक विद्यालय मिळाले नाही. ज्यावेळेला विदर्भ घाटे हे शिक्षण संचालक झाले आणि विदर्भ घाट्यांना इथे आपल्या आवारामध्ये आणलं त्यावेळेला या सगळ्या लोकांनी म्हणजे काकासाहेब वाघ असतील, भाऊसाहेब हिरे असतील या सगळ्या लोकांनी त्यांना आग्रह केला का काही करा पण आम्हाला इथे हायस्कूल द्या आणि त्यावेळेला ते मराठा हायस्कूल इथे त्या गोरेराम लेन मध्ये एका दोन एक वाडा होता. हे जे राका मंगल कार्यालय जे आहे ना त्या राका मंगल कार्यालयाचे आजोबा होते. ते आजोबा त्यावेळेला नाशिकचे नगराध्यक्ष होते. त्यांचा वाडा घेतला तात्पुरता वाडा तिथं ते मराठा हायस्कूल सुरू केलं. अडचणी किती होत्या आणि मुंबई राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते तर आपण नेहमी असं म्हणतो की बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. परंतु मित्रांनो सातारचे धनजी शाह कुपर नावाचे ग्रस्त हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. ते सरकार पक्षाचे होते आणि काँग्रेस पक्षाने सरकार बनवायचं नाही असं ठरवलं होतं. कारण त्यावेळेला काय झालं की प्रांतिकच्या निवडणुका झाल्या, सरकार आली, काँग्रेसला बहुमत मिळालं
पण त्यावेळच्या गव्हर्नरला हे सरकार केव्हाही बरखास्त करण्याचा अधिकार दिलेला होता आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार एक राज्यपाल केव्हाही बरखास्त करू शकत असेल ते या लोकनियुक्त सरकारला अधिकार काय अशा प्रकारची भूमिका काँग्रेसची होती। म्हणून काँग्रेसने काही सरकार बनवायचं नाही असं ठरवलं, तर सरकार तर बनवलं पाहिजे आणि मग त्यावेळच्या गव्हर्नरांनी त्या दंजीशाह कुपरला बोलवलं, त्यांनी तात्पुरतं सरकार बनवलं आणि कांबळे नावाचे ग्रस्त त्याच्यामध्ये शिक्षण मंत्री झाले। या शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मराठा हायस्कूलचं त्यावेळेला उद्घाटन केलं असा तो इतिहास। नंतर दंजीशाह कुपर यांनी राजीनामा दिला, ते अल्पमतातलं सरकार होतं म्हणून ते अधिकृत सरकार मानलं जात नव्हतं आणि बहुमतातलं शिक्षण सरकार हे खऱ्या अर्थानं आलं बाळासाहेब खेरांचं, म्हणून आपण पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेरांचा उल्लेख करतो। पण त्यावेळेला चित्र काय होतं की बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व ना काँग्रेसमध्ये होतं, शिकलेलीच माणसं नाही आणि एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी त्यावेळेला त्या पक्षामध्ये होती। एक लक्षात घ्या, 42 आंदोलनामध्ये गांधीजी ज्यावेळेला घोषणा देत होते की आम्हाला सामान्य माणसाचं राज्य निर्माण करायचंय, शेतकऱ्याचं कामगाराचं कष्टकऱ्यांचं श्रमिकांचं राज्य निर्माण करायचं आहे आणि हे राज्य निर्माण करण्याची भूमिका या लोकांची दिसत नव्हती, लक्षात घ्या तुम्ही, मी तुम्हाला फार ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिक्षणातून काय परिवर्तन होऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। धनंजयराव वाडवीळ साहेबांनी गोखले इन्स्टिट्यूट स्थापन केले पुण्याला, तुम्हाला सर्वांना माहिती गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स ही 1930 साली स्थापन झाली आणि त्यावेळेला इंग्रजांनी जी धरणं बांधली होती, तीन धरणं इंग्रजांनी प्रामुख्याने बांधली, पुणे जिल्ह्यातलं भाडगर धरण बांधलं, भंडारदरा बांधलं आणि आपल्याकडे धारणा बांधलं। धारणेचं पाणी निफाड मार्ग कोपरगावला गेलं, भंडारदऱ्याचं पाणी श्रामपूरला गेलं आणि भाडगर धरणाचं पाणी तुमच्या बारामती फलटण त्या भागामध्ये गेलं आणि गोखले इन्स्टिट्यूटने एक अभ्यास सुरू केला। कसा असतं माहिती सर की एक शिक्षण संस्था काय करू शकते बघा, मी तुम्हाला सांगतो, असा अभ्यास सुरू केला की हे कॅनलचं पाणी आल्यानंतर या देशात या भागातल्या शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक जीवनात काय फरक पडला त्याचा केस स्टडी करायला सुरुवात केली त्यांनी आणि तो स्टडी करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की या शेतकऱ्यांनी ऊसाचं म्हणजे एकेकाळी प्रचंड दुष्काळी असलेल्या भागाला पाणी मिळालं आणि शेतकऱ्यांनी ऊस लावला। ऊस लावल्यानंतर काय झालं, खासगी कारखानदारी तिथे आली। तुम्ही जर कोपरगाव आणि श्रामपूर तालुक्यात जर पाहिलं तर वालचंद हिराचंद शेठचा कारखाना होता, एक ब्रँडली कंपनीचा कारखाना होता, एक तुमच्या सोमय्याचा होता, एक डहाणूकरांचा होता, असे खासगी जवळजवळ 6-7 कारखाने तिथे सुरू झाले। लक्षात घ्या, धनंजयराव गाडगीळ असं म्हणत होते त्यावेळेला परिस्थिती अशी झाली, स्वातंत्र्य मिळालं आणि पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा बाळासाहेब खेर मुख्यमंत्री झाले आणि मोरारजी देसाई गृहमंत्री झाले। त्यावेळेला आमचे संगमनेरचे आमदार होते दत्ता देशमुख, ते काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी एक प्रश्न विचारला सभागृहामध्ये की हे खासगी कारखाने शेतकऱ्यांची फार मोठी लूट करतात, काय लूट करतात, त्यांना वेळेवर पेमेंट देत नाही, वजन फसवतात, भाव कमी देतात आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होते। आता हे सगळं पाहिल्यानंतर दत्ता देशमुखांनी आंदोलन सुरू केलं, त्यांना अटक झाली, 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिले म्हणून त्यांची आमदारकी गेली आणि हे सगळं चित्र धनंजयराव गाडगीळ पाहत होते। तर त्या काळात त्यांनी ठरवलं की शेतकऱ्यांच्याच मालकीचा कारखाना आपल्याला सुरू करता येणार नाही का, प्रवरा सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना, त्याची मुहूर्तमेढ गोखले इन्स्टिट्यूटच्या अभ्यासातून झाली, एक शिक्षण संस्था काय करू शकते हे लक्षात घ्या, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो। हा प्रवरा कारखाना जेव्हा उभा राहत होता तेव्हा त्या कारखान्याला सर्वात जास्त मदत जर कोणी केली असेल ती वैकुंठलाल भेट मेहता, धनंजयराव गाडगीळ तर प्रमुखच होते, पहिले 10 वर्ष चेअरमनच होते ते, पण कर्मवीर भाऊसाहेब हिरे साहेबांनी अडचण अशी आली। हा इतिहास तुम्हाला माहित नाही म्हणून मी मुद्दाम जरा वेगळ्या वाटेने जातो, तुम्हाला फक्त जे माहिती आहे त्याच्या वेगळं काहीतरी सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। प्रवरा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र सरकारचं सहकार कायद्याच्या अंतर्गत जेव्हा नोंदणी होईल तेव्हा पुढे तिची वाटचाल सुरू होईल, पण सहकारातला साखर कारखाना म्हणजे गंमत अशी आहे की ज्या वैकुंठलाल मेहता जे होते त्यांच्या वडिलांनी एक त्या बारामती भागात एक साखर कारखाना सुरू करायचा प्रयत्न केला सहकार्य, तो अपयशी ठरला। ते मुळामध्ये त्यावेळची मुंबई बँक जी होती, आजची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ज्याला आपण म्हणतो, त्या बँकेचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते, पण ते फार गांधीजींचे भक्त होते, गांधीजींना या माणसामध्ये काय पोटेन्शियल माहित होतं म्हणून गांधीजींनी बाळासाहेब खेरांना विनंती केली या ग्रस्ताला तुम्ही या बँकेत ठेवू नका, यांना महाराष्ट्र सरकारमध्ये घ्या, मुंबई सरकारमध्ये घ्या, म्हणून ते सहकार मंत्री झाले। स्वतःच्या वडिलांनी सहकारात केलेला प्रयोग अपयशी ठरला तरी सुद्धा वैकुंठलाल मेहतांनी
त्या ठिकाणी प्रवरा कारखान्याचं रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घ्यायला भाऊसाहेबांनी भाग पाडलं. तुम्ही लक्षात घ्या, तो कारखाना उभा राहत असताना पद्मश्री विखे पाटलाने ज्या ज्या म्हणून अडचणी आल्या, साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो. स्कोडा कंपनीची मशिनरी आणली त्यांनी जेकोस्लोवाकियावरून, ती मुंबई बंदरात आली, तिथून ती रेल्वेने श्रीरामपूर स्टेशनवर आली, आणि श्रीरामपूर स्टेशनवरून कारखान्याच्या स्थळापर्यंत ती मशिनरी आणायची ना, तर त्या ट्रकला आरटीओचं लायसन नव्हतं. अडचणी किती बारीक बारीक येतात बघा. विखे पाटील कर्मवीर भाऊसाहेब हिरेंकडे आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याची काहीतरी आमची व्यवस्था करा. तेव्हा भाऊसाहेब हिरेंनी इथल्या त्या आरटीओ ला, जो त्यावेळेला पुणे विभागाचा आरटीओ होते, त्याला सांगितलं की बाबा रे, असं असं शेतकऱ्यांचं उभं राहतंय आणि ते उभं केलं पाहिजे, ते आपलं काम आहे, या लोकांना अडवायचं काम नाही. इथपासून तर त्या कारखान्याचं रजिस्ट्रेशन होईपर्यंत सगळी कामं भाऊसाहेब हिरेंनी अतिशय जातीने लक्ष देऊन केल्याचं कारण असं होतं, त्या शेतकऱ्यांचा प्रकल्प उभा राहतो याच्यासाठी आपण याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. बऱ्याच आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांना ही खंत आहे की भाऊसाहेब हिरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं, मिळालं नाही, तर त्याची खूप कारणं आहेत तुम्हाला सांगतो. त्यावेळेला काय झालं की मुळामध्ये मोरारजी देसाई हे थोडे झेकेकर ग्रस्त होते, ते दुसऱ्याचं काही ऐकत नव्हते. तुम्हाला सांगतो, त्यांच्या अनेक लोकांशी राजकीय मतभेद पण झाले, अगदी त्याही काळात झाले, इंदिरा गांधींच्या काळात झाले, आणि ते 48 साली महात्मा गांधीजींची हत्या झाली. नथुराम गोडसे नावाच्या माणसाने ती हत्या केली आणि महाराष्ट्रामध्ये एक फार मोठं प्रचंड उत्थापालत झाले. काय झालं की महाराष्ट्रामध्ये अनेक ब्राह्मण लोकांची घरं दारं त्यावेळेला जाळली गेली, त्यांच्या मालमत्ता लुटण्यात आल्या, आणि बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाईंना असं कुणीतरी सांगितलं, हे जे बहुजन समाजाला भडकवण्याचं काम करतात ना, ती दोन माणसं करतात, एक क्रांतिसिंह नाना पाटील करतात आणि कर्मवीर भाऊराव पाटील करतात. आता क्रांतिसिंह नाना पाटलांना कोणाची बोलायची हिंमत होती? मोरारजी देसाईंनी त्यांना बोलावलं, एक महिन्यानं क्रांतिसिंह गेले आणि मोरारजी म्हणायला लागले, तुम्ही असं असं त्रास आमच्या लोकांना देतात, हे काही बरोबर नाही. म्हणजे तुम्ही पाहायला आले का, मी प्रत्यक्ष गावोगाव जाऊन सांगत होतो की कोणालाही तुम्ही धक्का लावू नका, कोणाची मालमत्ता लुबाडू नका, एकाने चूक केली म्हणून सगळ्या लोकांना दोषी धरणं हे चुकीचं, हे क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलं, ते भाऊराव पाटलांनी केलं. पण बहुजन समाजाच्या शिक्षण संस्था उभ्या राहतात हे काही लोकांना सहन होत नव्हते, आणि त्याच्यासाठी मग सरकारचे वेगळ्या प्रकारानं काम भरण्याचं काम यांनी केलं. आणि मोरारजी देसाईंनी काय केलं, रयत शिक्षण संस्थेची ग्रँड बंद करून टाकली. तू हा भाऊराव पाटील नावाचा माणूस समाजात अशांतता निर्माण करतो, विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करतो आणि त्यांना त्रास देतो, हा राग धरला. आणि मग या काही लोकांनी मध्यस्थी केली, यशवंतराव चव्हाण असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, धनंजयराव गाडगीळ त्यावेळेला रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते, त्यांचे सासरे जे होते राव बहादूर काळे ते काही दिवस रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पण होते, त्यामुळे धनंजयराव गाडगीळ यांचे आणि यांचे संबंध फार चांगले होते भाऊराव पाटलांचे. त्यांनी सगळ्यांनी मध्यस्थी करून पाहिली आणि त्यांनी भाऊराव पाटलांना सांगितलं की आपण मोरारजी देसाईंची भेट घेऊ, त्यांचा गैरसमज दूर करू आणि आपलं पुन्हा अनुदान सुरू करू. भाऊराव पाटील असतो बंडखोर माणूस, तो काय ते मोरारजी देसाईंना समोर पाहिल्यानंतर शिवी देऊनच उठला हो, म्हणजे सांगण्याचीच ती पाहिजे, तर सभ्यतेच्या मर्यादा मला पाळायच्या आहे म्हणून ते मी काय बोलले ते सांगत नाही तुम्हाला. वातावरण पेटलं आणि आपल्या मराठा हायस्कूलच्या ग्राउंडवर त्या वेळेला 26वं अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं अधिवेशन भरलेलं होतं आणि त्या अधिवेशनाचे निमंत्रक होते भाऊसाहेब हिरे. त्यावेळेला अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे जनरल सेक्रेटरी होते कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लक्षात घ्या. आणि त्या अधिवेशनाला भाऊराव पाटील आले, डॉक्टर पंजाबराव देशमुख आले. विचार करा तुम्ही, या लोकांना एकत्र पाहिल्यानंतर मोरारजी देसाईंचे काय झालं असेल. आणि भाऊसाहेब हिरे हे या गोष्टींना प्रोत्साहन देतात अशा प्रकारची भावना त्यांची निर्माण झाली. मी मागाशी तुम्हाला दत्ता देशमुखांचं उदाहरण दिलं, जेव्हा दत्ता देशमुखांना तुरुंगात टाकले, त्यांची आमदारकी रद्द केली, ते तुरुंगात असताना त्यांचं नॉमिनेशन पेपर सुद्धा घेतला नाही, पोटनिवडणूक लागली तेव्हा समक्ष पाहिजे, आता ते तुरुंगात आणि समक्ष कसे उमेदवारी अर्ज भरतील, त्यांच्या अर्जाशिवाय ती निवडणूक झाली. त्यानंतर दत्ता जेव्हा तुरुंगातून सुटले तेव्हा त्यांनी हायकोर्टात पिटिशन केलं की निवडणूक रद्द झाली, पुन्हा ते निवडून आले. मग दत्ता देशमुखांनी काय केलं, या सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारी आणि जी बहुजन समाजाची जी जाणती मंडळी होती सगळ्यांना एकत्र केले. क्रांतिसिंह नाना पाटील होते, केशवराव जयदेव होते, शंकरराव मोरे होते, भाई गव्हाणे होते, हे सगळ्या लोकांना एकत्र केले. त्या तुळशीदास जाधव होते, पृथ्वीराज चव्हाणांचे वडील आनंदराव चव्हाण हे पण होते, शरद पवारांचे सगळ्यात मोठे भाऊ डॉक्टर वसंतराव पवार,
ॲडव्होकेट वसंतराव पवार हे पण होते. शरद पवारांचं घर हे शेकापचं घर आहे तुम्हाला माहीत नसेल. त्यांचे बंधू ॲडव्होकेट वसंतराव पवार हे 57 लोकसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार होते. ते जेधेंच्या विरोधात लढले, फार थोड्या मताने पराभूत झाले. तेव्हा ही सगळी मंडळी यांनी सगळे एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकरी कामगार पक्षाचं पहिलं अधिवेशन दाभाडीला घेतलं. ते दाभाडीला घेण्यामध्ये ती खरं म्हणजे शेकापचे एवढे त्यांच्यावर काही एवढं सगळं हे नव्हतं, पण दाभाडीमध्ये अधिवेशन घ्या, शेतकऱ्यांचं संघटन करा, कामगारांचं संघटन करा, या चळवळीला सगळी मदत मी करतो. आता शेतकरी कामगार पक्षाचं पहिलं अधिवेशन कुठे घेतलं? दाभाडीला. पडद्यामागच्या आयोजक कोण? कर्वे रावसाहेब हिरे, लक्षात घ्या. आणि शेकापचा जन्म काय झाला? तर काँग्रेस मधल्या उच्च वर्णीयांना शह देण्यासाठी बहुजन समाजाचं संघटन झालं पाहिजे राजकीय दृष्ट्या, त्याच्याकरता या पक्षाची स्थापना झाली आणि तिला भावसाहेब हिरे नावाचे ग्रस्त मदत करतात. या गोष्टीचं काँग्रेसच्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग होता. पुढे 1948 सारखी दुसरी एक महत्वाची घटना घडली. बेळगावला अखिल भारतीय मराठा शिक्षण सॉरी साहित्य संमेलन झालं. गत्रे माडखोलकर त्यावेळेला नागपूरच्या तरुण भारतचे संपादक होते. ते त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि पहिला ठराव असा झाला की मराठी भाषा बोलणाऱ्यांचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. खरं म्हणजे भाषावर प्रांत रचनेचं धोरण पारतंत्र्याच्या